नमस्कार विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो व पालक बंधू भगिनींनो मागील वर्ष विद्यार्थ्यांसाठी खूपच कसोटीचे राहिले आहे मार्च दोन हजार वीसमध्ये भारतामध्ये पहिला कोरोना रुग्ण आढळून आला आणि आपली सर्वांची जीवनपद्धती बदलून गेली विद्यार्थ्यांनाही बऱ्याच संकटांना सामोरं जावं लागलं आणि अनेक परिस्थितीशी जुळवून घ्यावं लागलं शाळा म्हणजे दररोज घरातून वर्गाकडे निघण्याची वेळ शाळेतील तासिका गमती जमती मित्रमैत्रिणीबरोबर गप्पा व साहजिकच अभ्यास अशी आपली दिनचर्या होती परंतु करोनामुळे आज विद्यार्थ्यांची पालकांची शिक्षणाबाबतची चिंता वाढलेली आहे अशा कसोटीच्या काळामध्ये अत्यंत मेहनतीने व अभिनय पद्धतीने शिक्षकांनी विद्यार्थ्यांना शिकवण्याचा प्रयत्न केला आपण आपल्या आयुष्यामध्ये कितीही मोठे संकट आले तरी हार मानायची नाही तर संकटावर मात करायची इयत्ता दहावी आणि बारावीच्या बोर्डाच्या परीक्षा म्हणजे विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी महिलाचा दगड असतात महत्त्वाचा टप्पा असतो जीवनाचा तो विद्यार्थी ते आणि त्यांच्या पालकांमध्ये चिंतेचे वातावरण असणे स्वाभाविक आहे आपण कोणत्या मानसिकतेतून जात असाल याची एक शिक्षिका म्हणून मला चांगलीच जाणीव आहे त्यामुळेच शाळा जरी बंद असल्या तरी शिक्षण सुरू राहिले पाहिजे यासाठी शालेय शिक्षण विभागाच्या माध्यमातून शिस्तबद्धपणे नियोजन करण्यात आले यामध्ये शिक्षण क्षेत्रातील नामवंत व तज्ञांचा व काही संस्थांसोबत विचारविनिमय करून पंधरा जूनपासून आपण ऑनलाईन शिक्षण सुरू केले त्याचबरोबर विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तके वेळेवर पोच केली विद्यार्थ्यांनी स्वयंप्रेरणेने व ऑनलाईन पद्धतीने शिक्षण घेताना त्यांच्या शंकांचे निरसन करता यावे यासाठी आपण काटेकोर प्रयत्न केले शिक्षण ऑनलाईन व परीक्षा ऑफलाईन का हा प्रश्न अनेक विद्यार्थी व वा पालकांकडून वारंवार विचारण्यात येत आहे इयत्ता दहावी व बारावी परीक्षेनंतर विद्यार्थी विविध शैक्षणिक व व्यावसायिक अभ्यासक्रमाला प्रवेश घेतात मग इयत्ता दहावीनंतरचे विविध कोर्स असतील किंवा इयत्ता बारावीनंतरचे अभियांत्रिकी किंवा वैद्यकीय अभ्यासक्रमाचे प्रवेश असो असे अनेक प्रवेश केवळ इयत्ता दहावी व बारावीमधील मिळणाऱ्या गुणाच्या आधारे गुणवत्तेनुसार प्रवेश देण्यात येतात या अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी विद्यार्थ्यांमध्ये तीव्र स्पर्धा असते त्यामुळे प्रत्येक विद्यार्थ्याला स्वतःला सिद्ध करण्याची योग्य व समान संधी देणे आवश्यक आहे इथं दहावीमध्ये सुमारे अठरा लाख तर बारावीमध्ये सोळा लाख विद्यार्थी परीक्षा देणार आहेत तसेच या परीक्षा एकाच दिवशी एकाच वेळेला घेणे अनिवार्य असते राज्यातील भौगोलिक विविधता लक्षात घेता गडचिरोली नंदुरबाग सारख्या आदिवासी बहुल दुर्गम भाग कोकणातील पाडे राज्यातील इतर भागातील वाड्या वस्त्या यांचा विचार करता व तेथील इंटरनेट सुविधांची मर्यादा लक्षात घेता ऑनलाईन परीक्षेमध्ये अनेक समस्या निर्माण होऊ शकतात या सर्व बाबींचा विचार करून व विद्यार्थ्यांचे शैक्षणिक हित लक्षात घेऊन शासनाने परीक्षा ऑफलाईन घेण्याचा निर्णय घेतला आहे मुलांनो या निमित्ताने आपल्याला हेही सांगू इच्छिते की देशभरातील सर्वच महत्त्वाच्या परीक्षा ऑफलाईन पद्धतीनेच घेण्यात येत आहेत विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी आणखीन वेळ मिळावा म्हणून परीक्षा पुढे ढकलाव्यात याबद्दलही काही घटकांकडून मागणी होत आहे मात्र एप्रिल मे मध्ये परीक्षा घेणे विद्यार्थ्यांच्या हिताच्या दृष्टीने योग्य असल्याने हा निर्णय घेतलेला आहे कारण मे जूनमध्ये विदर्भ व मराठवाडा येथे अति तापमान तर कोकणात जून ऑगस्टमध्ये होणारा मुसळधार पाऊस यामुळे अशा परिस्थितीत परीक्षांचे आयोजन करणे योग्य होणार नाही संपूर्ण राज्यामध्ये ही परीक्षा एकाच वेळी घेणे आवश्यक असल्याने परीक्षा एप्रिल मेमध्ये घेणे सर्व दृष्टीने योग्य राहील पालक व विद्यार्थ्यांमध्ये परीक्षेबद्दल असणारी चिंता दूर करण्यासाठी शासन सर्वतोपरी प्रयत्न करीत आहे चला आपण सगळे मिळून आपल्या पाल्याच्या भविष्यासाठी सुरक्षित तणावमुक्त व वा आरोग्यदायी वातावरणामध्ये परीक्षाचं आयोजन करू कोणत्याही अडचणींना आपण सर्वजण मिळून एकत्रपणे सामोरे जाऊ मी आपल्या सगळ्यांचे आभार मानते धन्यवाद नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज चोवीस तास सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल आयकॉनवर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन्स तसेच आज चोवीस तासची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा कर लाईक करून कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअरसुद्धा करा